आज आपण पायथॉन मध्ये ओएस मॉड्यूलचा वापर कसा केला जातो ते पाहू। याच्यासाठी आपण विंडोच्या कमांड विंडोचा वापर करू। तुमच्या कॉम्प्युटरवर पायथॉन इन्स्टॉल केला असेल तर विंडोच्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये तुम्ही पायथॉनचा शेल ओपन करू शकता। पहिल्यांदा आपण विंडोच्या सर्च बॉक्समध्ये CMD टाईप करून कमांड विंडो ओपन करू आणि त्याच्यानंतर पायथॉनचा शेल ओपन करण्यासाठी कमांड प्रॉम्प्टच्या समोर पायथॉन असे लिहून एंटर करावे। या ठिकाणी कमांड विंडोचा रंग आणि त्याचा फॉन्ट साईज मी बदलून घेतला आहे, त्यामुळे आपल्याला वाचणे सोपे जावे म्हणून हा बदल केला आहे। आता पायथॉन मध्ये ओएस मॉड्यूलचा वापर करण्यासाठी आपण त्याला पहिल्यांदा इम्पोर्ट करू। इम्पोर्ट ओएस। ओएस मॉड्यूल मध्ये वेगवेगळे मेथड्स आहेत, त्याचा वापर करून आपण कॉम्प्युटरच्या फाईल सिस्टीमशी इंटरॅक्शन करू शकतो। os.getcwd म्हणजे गेट करंट वर्किंग डिरेक्टरी ही मेथड वापरून आपण कोणत्या डिरेक्टरीमध्ये सध्या काम करत आहोत हे आपल्याला पाहता येते। त्याचबरोबर करंट वर्किंग डिरेक्टरीमध्ये इतर कोणते फोल्डर्स आणि फाईल्स आहेत त्याची यादी पाहण्यासाठी आपण os.listdir या मेथडचा वापर करू शकतो। या ठिकाणी सर्व नावे आपल्याला एका ब्लॉक मध्ये दिसून येतात। पायथॉनच्या स्क्रिप्ट मध्ये आपण ही माहिती एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून त्याला प्रोसेस करू शकतो। उदाहरणार्थ x=os.listdir आणि आता ही माहिती आपण प्रिंट करू। फॉर फाईल इन x: प्रिंट इन ब्रॅकेट फाईल। त्याचबरोबर os.listdir या मेथडचा वापर आपण कोणत्याही फोल्डरची माहिती घेण्यासाठी करू शकतो। त्यासाठी आपण ऍब्सोल्यूट पाथचा वापर करू शकतो। os.listdir (in quotes) या ठिकाणी आपण फुल पाथ लिहिलेला आहे। या ठिकाणी बॅकवर्ड स्लॅशेसचा वापर केलेला आहे। पायथॉन मध्ये बॅकवर्ड स्लॅश तुम्हाला जर वापरायचा असेल तर एकाच्याऐवजी दोन बॅकवर्ड स्लॅशेस आपल्याला टाईप करावे लागतात, कारण त्यामध्ये एक हा एस्केप कॅरेक्टर म्हणून वापरला जातो। जर तुम्ही फॉरवर्ड स्लॅशचा वापर केला तर सिंगल स्लॅश दिला तरी चालतो। करंट वर्किंग डायरेक्टरी स्क्रिप्टच्या माध्यमातून चेंज करण्यासाठी आपण chdir या मेथडचा वापर करू शकतो। os.chdir (in quotes) .forward/documents ही एक रिलेटिव्ह पाथ आहे। यामध्ये डॉट म्हणजे करंट वर्किंग डायरेक्टरी आहे आणि ही जी पाथ आहे आपण ब्रॅकेटमध्ये कोट्सच्या मध्ये लिहिलेली आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या ठिकाणी फुल पाथ देखील टाईप करू शकता। हे व्हेरीफाय करण्यासाठी आपण os.getcwd ही मेथड वापरून पाहू। पायथॉनच्या स्क्रिप्ट मधून कॉम्प्युटरवर एक फोल्डर क्रिएट करण्यासाठी आपण mkdir या मेथडचा वापर करू शकतो। os.mkdir (in quotes) (test folder1) यामुळे करंट वर्किंग डायरेक्टरी मध्ये टेस्ट फोल्डर 1 हा फोल्डर तयार होईल। त्याचबरोबर फुल पाथचा देखील आपण वापर करून कोणत्याही फोल्डर मध्ये एक नवीन फोल्डर क्रिएट करू शकतो। या ठिकाणी आपल्याला एक एरर मेसेज दिसेल, कारण आपण फक्त एक सिंगल बॅकवर्ड स्लॅश वापरलेला आहे। पायथॉन मध्ये आपल्याला दोन बॅकवर्ड स्लॅशेस द्यावे लागतात। त्याउलट जर आपण फॉरवर्ड स्लॅशेसचा वापर केला तरी देखील चालते। तर अशा रीतीने पायथॉन मध्ये ओएस मॉड्यूलचा वापर कॉम्प्युटर मधील फोल्डर्सची माहिती घेण्यासाठी आणि फाईल्स आणि फोल्डर्स क्रिएट करण्यासाठी करू शकतो आपण।